नमस्कार मित्रांनो, निघाले बघा नवऱ्याला काहीतरी गिफ्ट घ्यायला. हाय तर या थोडं फार पैसे म्हणले घ्यावा काहीतरी. यांनाच आणलं बघा गाडी चालवायला. ताय म्हणली मी काही येत नाही, तिथं जरा पाय दुखायला लागले. ताई म्हणली माझ्या बी नावचा केक आण म्हणली. ती मग केक बी घेऊन जायला तिथं आणि माझं एक गिफ्ट घ्यायचं. या आजीनं आमच्या दिल्या ताई बघा 500 रुपये. कपड्याला 1000 रुपये देत होती ती, पर नको म्हणलं. पॅन्ट जीनची पॅन्ट नवी आहे म्हणलं मी टी शर्ट. तर तू आण नको म्हणली, माझं आण म्हणली टी शर्ट. मग आता मी काय घ्यावा, मला पण कोडं पडलंय बघा. आता खरं ह्या वेळेचा बर्थडे झाला म्हटलं यांचा एकदम भारी सुपर फास्ट होणार आहे बरं का. होय वा, आता सध्या आलोय बघा डिगीजी मध्ये. काय करावं तुम्ही ऐकणार नाही. एक इच्छा आहे आमची, एक बारक्या पोरांचा तर बर्थडे सगळी जणच करते ती. बारक्या पोरांची हाऊस मौस सगळीच करते ती. पण आता मोठ्या माणसाची हाऊस केलेले खरं लयच म्हणजे लय आश्चर्य वाटणार आहे आणि भारी पण वाटणार आहे. सरप्राईज ती आपलं मोबाईलात आपण बघतो टीव्हीत. नवरा बायको कशी सरप्राईज देते ती, घरातली कुटुंबातली कशी त्यांना गिफ्ट देते ती, तसं आपण पण घ्यायचं. आजी आमची रडली बघा आमच्या आत्याबद्दल, तिला वाईट वाटलं कारण माया खराय म्हणून रडली. आत्या काय नाही, आत्या म्हणायचं की जा नेला पैसे तुला काय नाही त्यांचा, मग केक कापायचा व्यान. तरी तसं आमच्या आत्यानी बरं का आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आमच्या आत्याने खेळता. तर केक कापा हे करा म्हणून आत्याने आमच्या बोलवलं. एक आमची चुलत नाही, तिला एक बड्डेला बोलवून आणलं. आमच्या सुनाचा आणि लेकाचा बड्डे आहे, चल ये म्हणून बोलवून घेऊन आत्या दिवस मावळताना आमच्या आत्या. तर पुन्हा मग काय दिदी झाली आमची, मग पुन्हा नाही लहान बोलांचं तेवढं जरा आश्चर्य वाटायचं. पण आमचीच इच्छा होत नव्हती त्यामुळे आम्ही नव्हतो करत. आता करावं म्हणलं ह्यांचा बर्थडे आपण म्हणून करायचा आहे बघा. तर चला काय काय घेतोय कसं कसं होतंय बघूया आपण पुढं. व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर हे बघा इथं टी शर्ट खरेदी करायला आलोय. टी शर्ट घातला बी बघा ह्यांनी, पहिला जुना कुठं टाकला काढून. हे बघा जुना काढलाय पांढरा आणि हे घातला. हे कसा दिसतो टी शर्ट, मला तर हे कलर आवडला आणि छान पण दिसतोय. इकडे बघा नाही मग नको घेतला बघा कुठला आवडतो. हे कलर नाही तर म्हणावं असं मला तरी काय वाटलं. एक पण कलर आवडला बरं आहे ना, छान असलं तरी घ्या बरं ना. तर आजीनं पैसे दिले तर आजी पण म्हणा म्हणेन पाहुण्याला आवडला नाही निलेसला मग कशाला घेऊन आलीस म्हणे. ती बघा बरं मेहंदी कलर कापड मला हे छान वाटलं. बरं हे असेल तुझी चॉईस आहे, माझी चॉईस आहे. हाय नसतं मग काय जीवा आले म्हणे नकर लय फिटिंग बॉडी लय दाखवू ना. काय होत डिस्ट लागायची बर. बॉडी बिल्डर तीन ती एकच आहे ना कलर एकच आहे. मी नाही तुमच्या हातातला जर त्यापेक्षा फ्रेश वाटतोय कलर. काढून बघा बरं बसतय का बसतय का बघा काढून हे घाला. हे बघ कसा दिसतोय पॅन्टी तर बघा दिवाळीला नेलेल्यातल्या पॅन्टीतल्या आहे त्या. पॅन्ट काय घ्यायची नाही, माझं गिफ्ट वेगळंच घ्यावं म्हणते आता जरा. आता आजीनं घेतलं गुंड्या काढा की हे शर्ट नाही पण हे असं मधनं पट्टा नाही गोड दिसत. नाही पण ती सवय नाही गोड नाही दिसत. एक कलर मधनं गोड दिसत व. हा ही बरं आहे बघा छान दिसतंय का. इकडे बघा ह्यात तुम्हाला कसं दिसतंय आरशात बघण्यापेक्षा कॅमेऱ्यात बघा छान आहे का. हा अशी लाईट जरा लावा की म्हणजे दिसतंय आम्हाला बी गोड गोड. दुकानात लाईट लावू ना ती, काय लावू ना ती मालक. दुकानदारातर्फे आज एक गिफ्ट आहे माझा वाढदिवसानिमित्त. त्यांना तुमचा वाढदिवस आहे माहित तर आहे का बघा. तुम्हाला शुभेच्छा सोडतील नाही त्याने. शुभेच्छा सोड देत नाही ते. गिफ्ट द्यायचं बाजूलाच राहिलं. तिकडून एक दुकानदार आले तोपर्यंत. हे कशाचं दुकानदार आहे तर. गव्हाचं दुकानदार आहे. गव्हाच आहे तरी गव्हाचं काय खीर खायला गहू द्या 1 किलो भर त्यांना. शुभेच्छा दे आता वे बघा त्यांच्या शुभेच्छा इकडे बघा. धन्यवाद प्रेक्षकाला ऐकायचं नाही घेत बर काय घेणार. मी घेते ही पण चला मी काय घ्यायचं तुम्हाला दाखवतो तुमचं गिफ्ट द्या. काय
तर चला मित्रांनो, हे झालं बघा आजीचं गिफ्ट, ताईचं पण गिफ्ट. आता केक आहे, तुम्हाला माहिती आहे केक कसा घेणार आहे ती पण दाखवत तुम्हाला. आता माझं बी गिफ्ट घ्यायला जाऊया. दुकानात एक शर्ट नाही आलतो, पण तीन तीन शर्ट घेऊन चाललो बघा. हे पिवळा एक घेतलाय, ह्यांच्या हातातला एक घेतलाय आकाशी कलर, आणि हा काही आजीचा घेतलाय, हे आजीच्या पैशाचा आहे. ही एकदम भारीतला टी शर्ट आहे, सगळ्यापेक्षा ह्या टी शर्टची किंमत जास्त आहे. ही टी शर्ट घेतलाय बघा जास्त पैशाचा. हे दोन दुकानदार दोन असतो मी भाई, एक असल हा एक द्यायचा आहे. दुकान दिलं तरी माणूस कमी पडत नाही, पण तुम्हाला बी कमी पडत नाही. तुम्हाला दुकान दिलं तरी दिवाळीला ही अंगावचा टी शर्ट सांगा बरं, तुम्ही इकत घेतलाय का अंगावचा टी शर्ट? नाही. मग अजून किती अशा का करावे, त्यांचं बी पट पाणी असत. वर्षात जवळजवळ 10-12 शर्ट तर असतात बघा. वर्षात ना एकदा ठीक आहे की का तुम्ही 10-12 वेळा? नाही 10-12 जास्त मनाला जरा वाटलं की सांगते खरं. मग तरी मी अजून मोठ्या तोंडाला म्हणताय कशा. त्यांचं बी पट पाणी असतंय. हा तुमची चटणी आता फुकाट दे म्हणले देतो का? येणार की 100%? मग आता तुम्ही बी जावा त्यांच्या घरी, मग तिथे तुम्हाला पाऊन चार म्हणून तुम्हाला घरी गेल्या फार ती आहे का नाही? दुकानात तिथं त्यांनी दुकान मांडलं इथं. आता गेलो पाणी प्यायला, पाण्याचं निमित्त करून तर झाले बघा. इथं शर्टाची तर खरेदी झाली, ही तीन शर्ट होका इथं पॅक केले. आता पुढचं काय काय घ्यायचं बघूया. चला तरी बघा मित्रांनो, माझं गिफ्ट घेतलंय मी. आता सध्या पॅक करायचं चालू आहे बघा. काय असेल तुम्ही जरा विचार करा, म्हणजे मला सांगा कमेंट मध्ये माझं काय गिफ्ट आहे ते मी संध्याकाळी दाखवणार तुम्हाला रात्रीच्या व्हिडिओ मध्ये. बर्थडे ज्या वेळेस आपण सेलिब्रेशन करणार त्यावेळेस तुम्हाला माझं काय गिफ्ट आहे ते समजणार. तर चला आता माझं गिफ्ट पण घेतलंय, आता ताईचा केक घेऊया. तिथं दाखवते केक कसा कसा आहे, आणि रात्री पण ती केक पण दिसणारच आहे तुम्हाला. तर झाली बघा खरेदी. आता फक्त येऊन जाऊन केक राहिलाय. केकला अजून 15 मिनिटं थांबा म्हणले ते केकवाली बेकरीवाली. म्हणून बघा आता इथं हक्काच आपलं दुकान तुम्हाला माहितीच आहे गुरु फुटवेअर मध्ये. जरा कुठं येळ लागायचा दिसला का इथं निवांत बघा, ह्या बाकड्यावर बसा येतो आम्ही. इथं फटाकड्या बी घेतलेल्या तसल्या फाट फाट आबाळात बार काढायच्या तसल्या. आता लय धुमधडाक्यात आजचा बर्थडे होणार आहे आमचा. माळ बी घेतले बाबा. काय सांगायचं, टॉक समजा संपला बघा. पणाची नोट राहिली, एक पणाची एक इच्छी आहे बघा. स्टॉक एकत्र केलता हा, ती बी उडला बघा. माझं गिफ्ट वेगळंच आहे तुम्हाला सांचा मी दाखवणारच आहे. जरी कुणी आता ओळखलं असलं जर ओळखलं असलं, पण सांच्याला उघडून आत कसं आहे ते दाखवणार आहे. फटाकड्या घेतल्या, माझं गिफ्ट घेतलं, आजीचा शर्ट घेतला, आणि अजून एक एक्स्ट्रा शर्ट घेतलाय बघा. आणि त्यांनी गुरु कलेक्शन एक टी शर्ट गिफ्ट दिलाय बघा. आणि काय केलं अजून, केक घ्यायचा आता. आणि झालं मग खरेदी झाली बघा. आणि यसलीन एक घेतलंय बघा, अंगुलाय लागले म्हणून यसलीनच्या दोन डबे घेतले ते. अजून बरच काय खायला हा, आता काय डाळी डोळी घ्यायच्या खायला अजून हा. का मटण घ्यायचंय? घेऊ काय तर घेऊ हा, घेऊ काय तर. बर बर, केक 1.5 किलो चा घेतलाय बघा. जाव ना माझ्या. मग काय हा, पहिल्यांदाच घरात 1.5 किलो चाललाय. अर्धा किलो जास्तीत जास्त. नाही नाही, किलोच्या वर कधी केक घेतला नाही बघा ह्याच्या आधी. अशी बसती माझी दिसतात. माझी इच्छा नव्हती पण बळस ही केलं. इच्छा नव्हती म्हणून मला गाडीत घेऊन आला. इच्छा नव्हती म्हणून सांगते अजून. हा माझी खरं आनंद तुमचा गगनात माव ना की माझा बड्डे होयाचा आहे म्हणून. टोमन मारायचं असतं म्हणजे मी केलंच नसतं. टोमन नाही खुश झालाय म्हणते. आनंद चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय की हसताय. हसतच पाहिजे ग. होय मालक, तुम्ही सांगा यांना बड्डे नको वाटतंय का करायला? नको कोणाला वाटतंय का? मग म्हणजे मला आतन टुमणी मारताय तुम्ही का? नाही बड्डेच्या दिवशी हसताय. असंच हसत राहावा आयुष्यभर. तुमचं संपूर्ण वर्ष हसत जाऊ द्या. अशी ईश्वर चरणी पारताना बघ. काय म्हणता तुम्ही? काय नाही हसतोय म्हणून बर्थडे दिवशी हसती रडतील मला सांग. हसायचं असतं राव. बघत आहे यश सांगतो म्हणलं ना, विषय संपला. विषय संपला. वाढदिवसाच्या दिवशी माणसानं नेहमी दुःख जरी असलं तरी खुश राहायला असतं. म्हणजे वर्षभर पुन्हा खुश राहतंय ना. टेन्शन नाही मालकांतोपर्यंत पेढ आणलं. पेढच आणलं बर्थडेला. तोंड गोड केलं बघा. मला बी देत आहे का? माझा नाही बर्थडे. हे बघा पेढा आणले दया. तर या पेढा खायला संध्याकाळी, केक खायला या बरं का मालक? बर्थडे करायचा आहे संध्याकाळी. तर या सगळी जण बर्थडेला
आमच्या धनीचा बर्थडे आहे बघा. सगळ्यांनी खा 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 माझ्या हातचा एक खा. चला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये सगळ्यांना. बाय बाय.